नमस्कार अश्विनी चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण द्रांक्षापासून मुरंबा किंवा तुम्ही त्याला जामही म्हणू शकता करणार आहोत आपण तर चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते बाऊलमध्ये द्राक्षे घेतलेले आहेत आणि दोन अंजीर घेतलेले आहेत जर तुमच्याकडे दुसरे फ्रूट्स असतील म्हणजेच ॲपल बनाना तेही तुम्ही टाकू शकता तर मी अंजीर आणि द्राक्ष याचं मुरंबा किंवा जाम तयार करणार आहे तर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आणि गॅसवरती कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेले तर त्यामध्ये आपण जे द्राक्षाची ग्रेव्ही केलेली आहे ती टाकून घेऊया आणि छानशी परतून घेऊ तर त्याला छानसा कलर येतो तर आपण कलरपर्यंत परतून घेऊया तर मी या मिश्रणासाठी साखर वापरणार आहे तर मी सहा चमचे साखर वापरलेली आहे आणि ती टाकून घेतलेली आहे तर छान परतून घेऊ परत आपण याला आणि घट्टसर होईपर्यंत गॅसवरती मंद आचेवर आपण परतून घेऊ साखर छानशी मिक्स झाल्यानंतर आपल्या मुरंब्याला किंवा जामला असा छान कलर येतो पाहू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे आणि पोळीसोबतही हा जाम छान लागतो जर तुमच्याकडे दुसरे फ्रूट्स असतील तर तुम्ही फ्रूट्स टाकू शकता यामध्ये आणि घरच्या घरी आपण जाम तयार करू शकतो मुलांसाठी एकदम हेल्दी आहे हा तर आपला जाम तयार झालेला आहे आणि मी गॅस बंद करून घेतलेला आहे मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे पाहू शकता मस्त कलर आलेला आहे आणि टेस्ट ही छान झालेली आहे तर तुम्ही लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी एकदा नक्की ट्राय करून पहा लहान मुलांना नक्की आवडेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर